खिलारी आय केअर चष्मेवाले, चष्मा आणि सनग्लासेस बनवायचाय तर फक्त खिलारी आय केअर मध्येच। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-34-52, 89-56-333-888। इयत्ता 11वीचं संस्कृत विषयाचं संस्कृत सारिका पुस्तक रद्द करणं आणि संबंधित पुस्तकामध्ये बदनामी करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी लेखक अभ्यास समिती यांना निलंबित करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक संस्थांनी राहुरीचे नायब तहसीलदार तळेकर यांना निवेदन दिले। तर याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, बबन साळवे, रवी गुप्ता, रवी शिरसाट, लढा ग्रुपचे अप्पासाहेब मकासरे, सुनील तनपुरे, नितीन तनपुरे, दिनेश तनपुरे, अक्षय तनपुरे, विशाल तनपुरे, रवींद्र तनपुरे, निलेश गुंजाळ आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। राज्य सरकारच्या वतीनं शिक्षण विभागाअंतर्गत इयत्ता 11वीच्या संस्कृत विषयाच्या संस्कृत सारिका या पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांची वंशावळ छापली आहे। महाराजस्य नावानं या वंशावळीमध्ये शिवरायांच्या पत्नी म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा उल्लेख केलाय। हे संस्कृत विषयाचं अत्यंत वादग्रस्त पुस्तक आहे। ही छत्रपतींची बदनामी खोडसाळपणे छापलेली असून छत्रपतींच्या बाबतीतच हे जाणीवपूर्वक होतंय, ही बाब गंभीर असून बदनामीकारक मजकूर या पुस्तकात छापलाय। शेतकऱ्यांच्या विरोधी या ठिकाणी पूर्ण निर्णय घेतले जात आहेत। आज कांद्याची परिस्थिती जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये जर विचार केला तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। आज कांद्याची परिस्थिती इतकी कठीण परिस्थिती आहे की काही कांदे जर शेतकऱ्यांनी विकले तर त्यांचा खर्चही या ठिकाणी निघत नाहीये। आणि आताच माझे संगमनेरमध्ये घटना घडली, नाशिकमध्ये घटना घडली आणि कालच आमचे मित्र राहुरीमध्ये त्यांनी कांद्याचा जो लवासाठी गेले होते त्यांना अतिशय कमी अशी रक्कम भेटली। ती रक्कम घेऊन त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं। या निर्दयी शासनाला या शेतकऱ्यांचा कळावर अजिबात राहिलेला नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनी एक विचार करून या शासनाचा निषेध केला पाहिजे आणि कांद्यासाठी शासनाने काहीतरी योग्य असं निर्णय घेऊन कांद्याचा भाव दिला पाहिजे। आणि जे कांद्याला या ठिकाणी शासनाने कुठल्याही प्रकारचं अनुदान दिलेलं नाही तर शासनाने त्वरित त्या कांद्यासाठी अनुदान द्यावं अशी आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने, सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने शासनाकडे विनंती करीत आहोत। 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्या बहुजनांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी म्हणून राजमाता जिजाऊंचा उल्लेख त्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि ही आपल्या बहुजनांची फार मोठा अपमान या ठिकाणी त्या लेखकाने केलेला आहे। तर त्या लेखकाला आणि त्या पुस्तक प्रकाशन करणाऱ्या या सर्वांवर कारवाई होऊन त्यांना शासन मिळावे, जेणेकरून असले प्रकार पुन्हा घडू नये आणि ही आमची शासनाला विनंती आहे। आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल करावा, कारण त्यांनी कुठलाही पाठपुरावा न करता, कुठलाही अभ्यास न करता या पुस्तकाला परवानगी दिली कशी, हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून सर्व बहुजनांच्या वतीनं त्या शिक्षण मंत्र्याचा, त्या लेखकाचा आणि त्या पुस्तक प्रकाशन करण्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई शासनाने करावी अशी आमची विनंती आहे। संभाजी ब्रिगेड राहुरी शाखा यांच्या वतीने आज तहसील कार्यालयामध्ये 11वीच्या संस्कृत विषयाच्या संस्कृत सरिता पुस्तक या पुस्तकामध्ये माँसाहेब जिजाऊ यांची बदनामीकारक उल्लेख असल्याबाबत, बदनामी केल्याबाबत सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी लेखक अभ्यास समिती सदस्य यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन प्राप्त झाले आहे। तसेच संभाजी ब्रिगेडमार्फत आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याबाबत ही निवेदन प्राप्त झाले आहे। सदरची दोन्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी गृहशाखा यांना कळविण्यात येतील। इयत्ता 11वीच्या संस्कृतच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे। त्या वंशावळीमध्ये छत्रपती शिवरायांची पत्नी या ठिकाणी राजमाता जिजाऊंचा असा उल्लेख केला आहे। तर हे सरकार, हे मनुवादी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून बहुजनांच्या महापुरुषांची बदनामी करण्याचं एक षडयंत्र या सरकारने रचलेलं आहे। तेव्हा या पुस्तकाचे लेखक राजेंद्र शास्त्री गायकवाड लातूर, प्रकाशक निकिता प्रकाशन लातूर व वितरक या सर्वांवर कलम 153 अ व कलम 153 ब यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्व बहुजनवादी समाज सामाजिक संघटना तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही आज येथे तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आले आहे। तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तात्काळ राजीनामा देऊन या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्या कार्यकाळात अनेक बहुजन महापुरुषांच्या बदनामी ही
पाठ्यपुस्तकात करण्यात आली आहे। हे सरकार मनुवादी सरकार एक टेस्ट घेत आहे का हा बहुजन समाज झोपलेला आहे की जागा आहे, कारण या सरकारला माहिती नाही। एकदा बहुजन समाज रस्त्यावर उतरला तर हे सरकार उलथून फेकल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा मला या सरकारला एक निर्वाणीचा इशारा द्यायचा आहे, यांनी जर इथून पुढे बहुजन महापुरुषांची कुठलीही महापुरुषांची जर बदनामी केली तर त्यांना आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। संस्कृत सारिका पुस्तकाला मान्यता देणारे अधिकारी, लेखक, वितरक, प्रकाशक, शिक्षण विभाग प्रमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करील, असा इशारा संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक संस्थांनी दिलाय। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।